ठीक है सर, चलो आप लोग क्या बताए थे? डीसी जनरेटर। डीसी जनरेटर हाँ, त्याच्या सीरीज आणि त्याच्या कॅरेक्टरिस्टिक। आता बघा, हा काय येतं, आय ए आर एस ई आर ए आणि व्ही। ओके, आता पहिली कॅरेक्टरिस्टिक आपली काय असणार आहे, इंटरनल कॅरेक्टरिस्टिक, किंवा कुठली बघूया आपण, नो लोड कॅरेक्टरिस्टिक। नो लोड, नो लोड कॅरेक्टरिस्टिक, ठीक आहे। आता बघा, इथं यामध्ये तुम्हाला लक्षात येते काय, फील्डमधून जाणारा करंट आणि आर्मेचर करंट दोन्ही सेमच आहेत, ठीक आहे, काय फरक नाही त्यात। मग समजा वाय ॲक्सिसवर व्होल्टेज घेतला आपण, ई जी जनरेटेड व्होल्टेज, आणि इथं आय एफ, हां आय ए म्हणा चालते, आय एफ म्हणा चालते, दोन्ही एकच आहेत। आता इथं फील्डमधून जाणारा करंट आणि आर्मेचर करंट दोन्ही एकच आहे। आता इथं कसं होतंय बघा, जर तुम्ही आय ए वाढवायला आला ना, आय ए वाढवायला आला किंवा तिथं जर लोड लावला तुम्ही, हां बघा बघा व्यवस्थित बघा, नो लोड कॅरेक्टरिस्टिक पहिला असते कशाचे कशाचे, रिलेशन काय त्याचं, आय एफ ई जी वर्सेस आय एफ ना, ओके, जनरेटेड ई एम एफ वर्सेस फील्ड करंट। आता फील्ड करंट आणि आय एफ दोन्ही सेम आहेत, मग बघा ती कॅरेक्टरिस्टिक कशी येते, ही अशी येते। जर तुम्ही फील्ड करंट वाढवायला आला ना, तर ई जी वाढत 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 जातो आहे, ओके, त्या फील्ड करंटलाच आपण काय म्हणतो, आय ए। आता ही नो लोड कॅरेक्टरिस्टिक झाली, म्हणजे याच्यासारखीच कुठली कॅरेक्टरिस्टिक येणार आहे, इंटरनल कॅरेक्टरिस्टिक, ओके, पण थोडासा फरक असतो, इंटरनल कॅरेक्टरिस्टिक अशी येते। म्हणजे बघा, ही आहे नो लोड कॅरेक्टरिस्टिक आणि इंटरनल कॅरेक्टरिस्टिक, ओके, लक्षात आलं। आता हे आले, म्हणजे हे आपला ग्राफ झाला इथं, आणि हा ड्रॉप कसा येणार आहे बघा, इथं हा ड्रॉप इथला, याला आपण काय म्हणतो, ड्रॉप ड्यू टू आर्मेचर रिॲक्शन, ड्रॉप ड्यू टू आर्मेचर रिॲक्शन, ओके। ओके, पुढे बघा सेकंड कॅरेक्टरिस्टिक, एक्सटर्नल कॅरेक्टरिस्टिक, ओके। आता एक्सटर्नल कॅरेक्टरिस्टिक कशी असते, व्ही वर्सेस आय ए, मग इथं असणार हे आय ए, इथं असणार व्ही। आता हा ग्राफ येतो हा असा, ओके, हे काय आहे, ई रेसिड्युअल, ओके, हां इथं बघा, या रिजनमध्ये काय होतं आहे, या रिजनमध्ये करंट असतो कॉन्स्टंट, करंट म्हणजेच आय ए असतो कॉन्स्टंट, आणि या रिजनमध्ये, म्हणजे या रिजनला आपण नॉर्मली काय म्हणतो, बूस्टर रिजन, बूस्टर रिजन, ओके। म्हणजे तुम्ही डीसी याच्यातनं काय कळालं बघा, एक आपल्याला ॲप्लिकेशन कळालं डीसी जनरेटरचं, व्होल्टेज बूस्ट करायला पण वापरतो आपण याला, ठीक आहे। मग काय इथं दिसतं आपल्याला की जर तुम्ही आय ए वाढवायला आहे तर व्होल्टेज बूस्ट होणार आहे, आणि समजा इथं जर मी म्हटलं आय ए एम असं जर नाव दिलं, तर याला आपल्याला पर्टिक्युलर व्होल्टेज किती मिळणार आहे, आउटपुट व्होल्टेज असं म्हणूया
बर जैसे इक्वेशन जर मांडायचं म्हटलं बघा E is equal to V plus IA RA plus RAC ओके या पद्धतीने इक्वेशन येणार आणि IA वाढवलं तर V वाढायला लागले इथं बरोबर आहे का IA वाढवलं तर आउटपुट व्होल्टेज वाढवलं आणि हे काय मिळणार आहे मला V max मॅक्सिमम आर्मेचर करंटला व्होल्टेज मॅक्सिमम मिळणार आणि त्या मॅक्सिमम करंटला बघा जो टॉर्क तयार होतो ना त्याला आपण म्हणतो ब्रेकडाऊन टॉर्क या मॅक्सिमम करंटला या व्हॅल्यूला ओके जो टॉर्क तयार होतो त्याला आपण म्हणतो ब्रेकडाऊन टॉर्क तर अशी एक्सटर्नल कॅरेक्टरिस्टिक आहे डी सी सिरीज जनरेटरची ओके ओके बघा पुढचा पॉइंट बघूया कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ कंपाउंड जनरेटर कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ कंपाउंड जनरेटर ठीक आहे आता बघा आउटपुट व्होल्टेज आणि इथं आपण म्हणूया आय एल आता बघा हे असं आहे ई इथं म्हणजे आय एल इज इक्वल टू झिरो नो लोड असताना जे एम एफ इंड्यूस होणार आहे ते मग जर समजा आता इथं कंपाऊंड जनरेटर आहे ना तर कंपाऊंड जनरेटरमध्ये किती प्रकार पडतात एक असतो ओवर कंपाऊंड त्यानंतर फ्लॅट कंपाऊंड त्यानंतर अंडर कंपाऊंड ठीक आहे ओवर कंपाऊंड फ्लॅट कंपाऊंड अंडर कंपाऊंड आता ओवर कंपाऊंड म्हणजे काय असतं हे त्याच्यात म्हणजे एक प्रकारचं तुम्ही असं समजा कम्युलेटिव्ह वाइंडिंगसारखं त्याचं किंवा कम्युलेटिव्ह जनरेटर टाईप त्याचं नेचर आहे ठीक आहे म्हणजे दोन फ्लक्सेस तिथे ॲड होणार आहेत ओके आता मला सांगा जर दोन फ्लक्स ॲड होत असतील ओके तर तिथं आपल्याला काय मिळणार आहे रिझल्टंट जनरेटेड ई एम एफ जास्त मिळणार आहे किंवा असं म्हणा आउटपुट व्होल्टेज आपल्याला वाढताना मिळणार आहे तिथं जर जसं लोड वाढेल तसं तसं फ्लक्स वाढणार जिथं जिथं कम्युलेटिव कंपाऊंड आहे तिथं फ्लक्स वाढला की ई एम एफ वाढणार ई एम एफ वाढलं की व्होल्टेज वाढणार म्हणजे ही कॅरेक्टरिस्टिक अशी येते कोणाच्या बाबतीत ओवर कंपाऊंड ही कॅरेक्टरिस्टिक अशी येते बघा फ्लॅट कंपाऊंड फ्लॅटसाठी ही आहे ओवरसाठी आणि ही कंपाऊंड येते अंडर कंपाऊंड ठीक आहे त्या मशीनसाठी म्हणजे जिथं अंडर कंपाऊंड म्हणजे याला असं समजायचं की थोडं याचं नेचर कुणाशी सिमिलर चाललं आहे हे डिफरन्शियल कंपाऊंड जनरेटर किंवा शंट जनरेटरच्या जवळ चाललंय ओके कारण अंडर कंपाऊंड आहे तिथं अंडर कंपाऊंडमध्ये काय होतं इथं शंट फील्ड वाइंडिंग आहे ना किंवा मेन फील्ड वाइंडिंग ते जास्त डॉमिनेट करतं इथं ओके इथं बघा फ्लॅटमध्ये काय होतं जे सिरीज वाइंडिंग आहे आणि शंट वाइंडिंग आहे ना ते एक इफेक्ट ऑलमोस्ट कॅन्सल होतो एकमेकांचा म्हणजे काय इथं आता बघा तुम्ही इथं लक्ष देतो आहे सिरीजमध्ये काय वाढलं आहे करंट वाढायला आहे तसं तसं व्होल्टेज वाढायला आहे म्हणजे हे काय झालं सिरीज फील्ड वाइंडिंगचं किंवा सिरीज फील्डचा हा इफेक्ट आहे
करंट त्यातनं वाढला की जनरेटेड व्होल्टेज वाढणार आहे, आउटपुट व्होल्टेज वाढणार आहे. म्हणजे त्याचा अर्थ काय, जे सिरीज वाइंडिंग असतं त्यांना जनरेटेड व्होल्टेज वाढते, जे शंट फील्ड वाइंडिंग असतं त्यांना काय होतं आहे, व्होल्टेज कमी होतं आहे. ठीक आहे, जर समजा दोघांचे इफेक्ट एकमेकांना कॅन्सल आउट केले तर काय होणार आहे, ते फ्लॅट कंपाऊंड येणार आहे. ओवर कंपाऊंडमध्ये कोण डॉमिनेट करणार आहे, सिरीज फील्ड वाइंडिंग जास्त डॉमिनेट करणार आहे. अंडर कंपाऊंडमध्ये कोण डॉमिनेट करणार आहे, शंट फील्ड वाइंडिंग जास्त डॉमिनेट करणार आहे. ठीक आहे, तर ते पण लक्षात ठेवा, अशा प्रकारचे ते क्वेश्चन्स असतात. अंडर कंपाऊंड आणि एक लास्टला पण त्यांनी अजून एक कॅरेक्टरिस्टिक तिथे दिलं आहे बघा, ही या प्रकारचे डिफरेन्शियल कंपाऊंड, डिफरेन्शियल कंपाऊंड. ओके, आता बघा, जरासं लक्ष द्या, जरासं लक्ष द्या. हे जे तीन आहेत ना, हे कम्युलेटिव्ह कंपाऊंडचेच टाईप आहेत, फक्त त्याच्यातलं जे नेचर आहे ना, त्या फ्लक्स ते कमी जास्त प्रमाणात आहे. म्हणजे काय, मी तुम्हाला ते सांगितलं बघा, कम्युलेटिव्ह कम्युलेटिव्ह कंपाऊंडमध्ये दोन वाइंडिंग्स असणार आहेत, सिरीज आणि शंट. याच्यात कोण डॉमिनेट करणार आहे, सिरीज जास्त डॉमिनेट करणार आहे. याच्यात एकमेकांना कॅन्सल आउट करणार आहेत, म्हणजे सिरीजचा जो इफेक्ट आहे आणि शंटचा जो इफेक्ट आहे तो एकमेकांना नलिफाय करणार आहे तिथं. ओके, आणि इथं काय होणार आहे, शंट जरा जास्त डॉमिनेट करणार आहे, बट त्यांचं नेचर कम्युलेटिव्हच आहे, त्यांचं नेचर कम्युलेटिव्हच आहे. आणि इथं बघा, डिफरेन्शियलमध्ये काय होणार आहे, त्यांचं हां, त्याच्यात एकतर फ्लक्स अपोजिट होणार आहे, आणि जे सिरीज फील्ड वाइंडिंग असते ना, ते शंट फील्ड वाइंडिंगचा फ्लक्स सिग्निफिकंटली रिड्यूस करत येतं खाली. ओके, म्हणजे तिथं जर तुम्ही असं म्हणलं, ह्याच्यात फाय एस एच मायनस फाय ए सी, यात फाय ए सी एवढं त्याला सिग्निफिकंटली रिड्यूस करत येतो की ऑलमोस्ट व्होल्टेज एका पॉईंट खालीच येतं, ते झिरोलाच येतं. ठीक आहे, लोड करंट जसं वाढेल तसं, आणि लोड करंटमध्ये लोड करंट म्हणजे लोड करंट हा सिरीज वाइंडिंगमधून फ्लो होतो आहे. ठीक आहे, त्यामुळे ते सिग्निफिकंटली खाली येते, लक्षात आलं, डिफरन्शियल. बाकी ठिकाणी तिन्ही प्लसच आहे, पण तुम्ही असं पण समजू शकता की अंडर कंपाऊंड आहे ना, त्याचं नेचर थोडंसं डिफरन्शियलसारखं आहे, थोडंसं डिफरन्शियलसारखं आहे. फक्त तो फाय ए सी जो सिरीज फ्लक्स आहे ना, तो हां म्हणजे एवढं त्याला खाली आणत नाही, ते व्होल्टेज एवढं खाली आणत नाही. एक एक स्टॉप आहे तिथं, स्टॉप पॉईंट आहे, ह्याला नाही आहे, लक्षात आलं. ओके, समजलं इथपर्यंत, बेसिक बेसिकच गोष्टी त्या. आणि नावं निशीच लक्षात ठेवा, काय असं. ओके, आता बघा, डी सी मोटर्स. ओके, त्यातली पहिली मोटर घेऊ, डी सी शंट मोटर. ओके, आता काय करू, इक्वेशन्स आणि कॅरेक्टरिस्टिक सायमल्टेनियस बघू, की म्हणजे रिलेट करायला सोपं जाईल. आता इथं मी काय म्हणणार, ई बी म्हणणार आर ए. आता डायरेक्शन ऑफ करंट बघा, आय ए असं येणार आहे. इथं व्होल्टेज असणार हे बी, इथं आय एस एच आर एस एच. ओके, हां, आणि हा काय असणार आहे, आय सप्लाय करंट. मग बघा, याच्यात आपण इक्वेशन्स काय काय लिहू शकतो. एक पहिले इक्वेशन्स, इक्वेशन ई बी इज इक्वल टू पी फाय झेड एन अपॉन 60A. त्यानंतर अजून काय लिहू शकतो, व्ही इज इक्वल टू ए बी प्लस आय ए आर ए. त्यानंतर अजून काय लिहू शकतो, व्ही इज इक्वल टू आय एस एच इंटू आर एस एच इंटू आर एस एच.
दुपारची वेळ आहे. हा ठीक आहे. टॉर्क इज इक्वल टू पी फाय झेड आय ए अपॉन 2πa. ओके 2πa. तर हे इक्वेशन्स आहेत. त्यानंतर बघा तुम्ही असं पण म्हणू शकता इथं, म्हणजे आता हे बेसिक बेसिक चिंटू पिंटूचे इक्वेशन्स. हां आय एस एच प्रोपोर्शनल टू फाय. त्यानंतर आय इज इक्वल टू आय एस एच प्लस आय ए. ओके मग आता आपण हां काय झाले चुकाला लय समृद्ध आहे की सगळं. इनकमिंग करंट आउट गोईंग करंट. ओके बघा तुम्ही दोष फक्त त्यांनाच देत होता. बघा आता तुम्ही द्या की दोष त्यांना असं नाही काय. अशा वेळी पॉईंट सोडायचे नाही. तो जे तुम्हाला बोलले की नाही हां तुम्हाला बोलत होते आता तुम्ही बोलायचं नंतर. मला असं शांत बसलं गेलं भीती वाटते खरं. खरंच सर कारण नंतर कधी जाळ निघाल. हां म्हणजे बघा सावध राहा सगळ्यांनी ठीक आहे. मला पण राहायला पाहिजे काय. ठीक आहे. म्हणजे पाणीपुरी कोण देतो तुम्ही असं असते. मात्र जोर बघितला शब्दातला. ओके बघा पहिली कॅरेक्टरिस्टिक आहे एन प्रोपोर्शनल टू आय ए. ओके एन प्रोपोर्शनल टू आय ए. तर आता इथे सगळे इक्वेशन्स आहेत आपल्या डोळ्यासमोर आहेत. आता बघा म्हणजे काय स्पीड करंट कॅरेक्टरिस्टिक्स. आता यासाठी आपल्याला कुठले इक्वेशन लागणार आहे बघा. आता हे एवढे लिहिलेले आहेत. आता याचे पार्ट्स कसे कसे तयार करायचे. आता बघा ई बी प्रपोर्शनल टू एन फाय हे एक इक्वेशन आहे ना. आणि आपल्याला कुठं जायचं आहे एन आणि आय एचं रिलेशन शोधायचं आहे. मग तुम्हाला आय एचं रिलेशन कुठं मिळते बघा. ई बी हे ई बी आणि एनचं रिलेशन मिळालं मला ठीक आहे. आणि ई बी इज इक्वल टू व्ही मायनस आय ए आर ए हे रिलेशन मिळालं. मग बघा तुम्ही असं म्हणू शकताय ई बी इन्व्हर्सली प्रपोर्शनल टू आय ए होय ना. मायनस आय एमध्ये ई बी इन्व्हर्सली प्रपोर्शनल टू आय ए आणि इथं ई बी डायरेक्टली प्रपोर्शनल टू एन. म्हणजे तुम्हाला एक अंदाज झाला की एन इन्व्हर्सली प्रपोर्शनल टू आय ए. हां म्हणजेच बघा कॅरेक्टरिस्टिक कशी येते. समजा इथं मी एन म्हटलं इथं आय ए म्हटलं. आपली एक्सपेक्टेशन्स असतात की करंट वाढायला लागला तर स्पीड कॉन्स्टंट राहील. पण डिसिशन मोटरमध्ये तसं होत नाही. थोडासा ड्रॉप होतो इथं तर असा ग्राफ येतो तिथं ठीक आहे. ही काय स्पीड प्रपोर्शनल टू आय ए. ओके त्यानंतर बघा सेकंड कॅरेक्टरिस्टिक्स आहे एन प्रपोर्शनल टू किंवा एन नको टॉर्कची कॅरेक्टरिस्टिक बघू. टॉर्क प्रपोर्शनल टू किंवा टॉर्क वर्सेस प्रपोर्शनल कसं काढलं मी वर्सेस काय झाले आज मला पण चटकले वाटते आज. टॉर्क प्रपोर्शन टॉर्क वर्सेस आय ए. हां बरोबर आहे काय. टॉर्क वर्सेस आय ए. हां आता बघा काय रिलेशन आहे त्यांच्यात. ओके टॉर्क प्रपोर्शनल टू आय ए डायरेक्ट रिलेशन आहे तिथं. म्हणजे काय होणार आहे
हाँ इथं जर समजा टॉर्क असेल इथं आय ए लिनियर रिलेशन आहे त्याच्यात टॉर्क डायरेक्टली प्रोपोर्शनल टू आय ए आय ए वाढेल तसं टॉर्क वाढणार आहे ओके मग बघा तिसरी कॅरेक्टरिस्टिक आता एन वर्सेस टॉर्क एन वर्सेस टॉर्क आता बघा तुम्ही एन वर्सेस आय एपर्यंत आलाय हो ना म्हणजे एनचं आणि आय एचं रिलेशन ही आहे ओके एन आणि आय ए म्हणजे एन वर्सेस आय एचं रिलेशन तुम्हाला सापडले आणि आय ए डायरेक्टली प्रोपोर्शनल टू टॉर्क आहे आय ए डायरेक्टली प्रोपोर्शनल टू टॉर्क आहे म्हणजे आय ए आणि टॉर्कला तुम्ही एकत्र लिहू शकता तर एन वर्सेस टॉर्क याची पण कॅरेक्टरिस्टिक कशी दिसणार आहे अशीच सेमच असणार आहे ऑब्व्हियसली असं लक्षात ठेवायचं सोपं सोपं एकदम एन टॉर्क म्हणजे बघा टॉर्क वाढेल तसे आपले एक्सपेक्टेशन्स असे असतात पण कॅरेक्टरिस्टिक येते अशी ओके लक्षात आलं हां डिक्रीज मिळणार आहे आपल्याला तिथं थोडंसं तर असे तीन कॅरेक्टरिस्टिक्स माहीत पाहिजे तिथं ओके